आजचा बातम्यांमध्ये पहिली बातमी माकडांनी घातलेल्या उच्छादाची. हिंगोलीतल्या एका टोळीनं शहराकडे मोर्चा वळवलाय, त्यामुळे नागरिकांची चांगलीच पंचायत झालीय. पाहूया नेमकं काय घडलंय हिंगोलीमध्ये. सध्या हिंगोलीत आधी वानरांची आणि वानरांमुळे नंतर माणसांची अशी भागमभाग सुरू आहे. त्याचं झालंय असं की रानावनात जिथं माकडांचा मुक्काम असायचा तिथलं पाणी आता संपलंय, त्यामुळे या वानरांच्या टोळीनं शहराकडे मोर्चा वळवलाय. हिंगोलीत दुकानांमध्ये, घरांच्या कौलांवर, कारखान्यांमध्ये या माकडांनी मुक्काम ठोकलाय. कधी कधी ही वानरं रस्ताही अडवतात. ही माकडं पहिल्यांदा जेव्हा वस्तीत घुसली तेव्हा लोकांनी कौतुकानं त्यांना शेंगदाणे फुटाणे दिले, त्यामुळे पाहुणचारानं सुखावलेली ही माकडं आता इथून मुक्काम हलवायलाच तयार नाहीत. हे सगळी माकड जे आहेत उन्हाळ्यात आमच्याकडे येतात आणि इथं पाण्याची सोय केलेली आहे. यांना भूक लागलेली राहते म्हणून आम्ही दरवेळी शेंगदाणे टाकतो. एक दोन दिवस आड 100-150 वानर येतात इथं. आणि शेतीबाडी आहे आमची 10-12 एकर, जवळच आहे, त्यामुळे पहिल्यापासून आम्ही यांना प्रेम करतो. मुख्य जनावर आहे ते, भुके राहू नयेत. सगळे येऊन इथं जेवतात, शेंगदाण्यावर खातात आणि जातात. आम्हाला काही त्रास नाही, लोकांनाही काही त्रास नाही, फक्त त्या उड्या वगैरे मारण्यात, भांडणं करण्यात गाड्या वगैरे पडतात. आता शहरात स्थिरावलेल्या या वानरांची हिंमत चांगलीच वाढली आहे. ते कधी वाळत घातलेले कपडे पळवतात, वाळवण्यासाठी ठेवलेल्या पदार्थांवर ताव मारतात, स्वयंपाकघरात घुसून भाजी भाकरी पळवतात, हॉटेलमध्ये शिरून भजी हिसकावून नेतात, असा उच्छाद वानरांनी मांडलाय. फावल्या वेळात ही माकडं घराच्या छतांवरून उड्या मारतात. कहर म्हणजे शहरात आलेल्या या वानरांच्या 2 टोळ्या तयार झाल्यात. या टोळ्या सारख्या एकमेकांशी भांडतात, त्यात नागरिकांच्या वस्तूंचं आणि छपरांचं नुकसान होत आहे. या ठिकाणी जे आहेत ते एकमेकाच्या वानराच्या टोळ्या एकमेकावर हल्ला करतात. हल्ला केल्यामुळं आजूबाजूला जाणाऱ्या रस्ता महिलांना त्रास होतो. तसेच भांडे फेकणे, पाणी असल्या ते पाण्याच्या बकेटा तोडणे, असे बरेच प्रकार इथं घडतात. आता पाऊस आल्याशिवाय ही मंडळी इथून हलणार नाहीत अशीच चिन्ह दिसत आहेत. वनपरिक्षेत्रात आणि ग्रामीण भागात झाली वृक्षतोड आणि सध्या दुष्काळ दृश्य परिस्थितीमुळं ही सगळी वानरसेना जी आहे ती आता शहरांमध्ये कूच करू लागली आहे. पत्रावर उड्या मारणं असतील, वायरा ओढणं असतील, गाड्या पाडणं असतील किंवा सायकल पाडणं असतील, अशा पद्धतीचा उद्रेक जो आहे तो या वानरांचा इथं बघायला मिळतो. त्यामुळं वन विभागानं यांच्या कुठेतरी चाऱ्या पाण्याची, अन्न पाण्याची सोय करण्याची आता गरज निर्माण झाली आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट संजय देशमुखसह गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.